हे फ्रेंड्स, सुवर्णाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा काजूचा गोड पदार्थ बनवणार आहोत। तर याची चव काजू कतलीपेक्षाही भन्नाट आणि अप्रतिम आहे। तर याला म्हणतात ओल्या काजूचा मौला। तर हे बनवण्यासाठी आपण काय काय तयारी केलेली आहे लगेचच बघूया। इथे मी ओले काजू स्वच्छ धुवून आणि साल काढून घेतलेले आहेत। साल काढल्यानंतर सुद्धा काजू आपल्याला एक दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवायचे आहेत। 2 चमचे साजूक तूप आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि फ्रेश किसलेलं ओलं खोबरं। पॅन इथे गरम झालेलं आहे। पॅनमध्ये घालायचं आहे तूप। साजूक तूप घातलेलं आहे। तूप थोडंसं गरम होत आलं की लगेचच आपण त्यामध्ये घालायची आहे साखर। तर मी साखर घालून घेते आहे। साखर आपल्याला मस्त अशी तुपामध्ये विरघळवून घ्यायची आहे। साखरेचा फ्लेवर तुपामध्ये आणि तुपाचा फ्लेवर साखरेमध्ये असं हे मस्त कॉम्बिनेशन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर हळूहळू साखर तुपामध्ये विरघळायला लागलेली आहे। साईडला थोडंसं पाणी सुटलेलं आहे म्हणजे साखर थोडी तुपामध्ये विरघळत आलेली आहे। आता यामध्ये घालायचे आहेत ओले काजू। काजू आपल्याला सगळे एकत्रच घालून घ्यायचे आहेत। मस्त असे काजू सगळे एकत्र घालून झालेले आहेत। याला आता साखरेमध्ये आणि तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। साखरेचा गोडवा पूर्णपणे काजूमध्ये उतरला पाहिजे। मस्त असं मिश्रण असं तयार झालं पाहिजे। तर हे साखरेचे जे गठ्ठे झालेले आहेत ते विरघळतात आणि नाही विरघळले तरी आपण असेच खाऊ शकतो। मस्त असं पाणी सुटलेलं आहे साखरेला। हा गोडवा पूर्णपणे काजूमध्ये उतरवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का ओले काजू हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। फ्रेश असे ओले काजू तुम्हाला मिळतील। तर साखरेचं पाणी पूर्ण काजूमध्ये उतरवून घेतलेलं आहे। एक झाकण लावून मी 5 मिनिट वाफ काढून घेतलेली आहे। 5 मिनिटपेक्षा पण कमी वेळात हा पदार्थ तयार होतो। तर हे बघा साखर अशी मस्त काजूमध्ये उतरलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे ओलं खोबरं। शक्यतो ओलं किसलेलं खोबरंच वापरायचं आहे म्हणजे नारळ खोबऱ्याचा जो रस असतो नारळाचा तो मस्त अशा काजूमध्ये उतरणार। आणि साखर काजू आणि खोबरं ओलं खोबरं याचं एक मस्त असं कॉम्बिनेशन तयार झालेला आहे। याचा फ्लेवर तयार होतो छान असा जे खाताना मस्त लागतं आपल्याला। तर हे सगळं एकत्र असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आणि आता आपण वरून गार्निशिंगसाठी घालणार आहोत वेलची पूड। वेलची पूड भुरभरून झाली की आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली काजू मौला ही डिश खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय अप्रतिम आणि उत्कृष्ट स्वादिष्ट असा हा ओल्या काजूचा पदार्थ आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। काजू कतली रोज खातो पण याची चवसुद्धा चाखून बघा। तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। Oh,